नमस्कार, मी सुवर्णा धानोरकर, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज काय विशेष मध्ये आता आपल्या सगळ्यांना चिंतेत टाकणारी सगळ्यात मोठी बातमी, येत्या काळात दुधाचे दर आणखी 5 ते 7 रुपयांनी वाढण्याची भीती आहे. इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी ही भीती व्यक्त केलेली आहे. अनेक कारणांमुळे दुधाचं उत्पादन घटणार आहे. दुधाच्या एकूण उत्पादनात 7 ते 10% घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूध खरेदीसाठी दूध संघांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन सर्वसामान्यांना दूध महागणार आहे. अति आणि अनियमित सेवना पावसामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे, त्यामुळे वैरणीची कमतरता भासते. गव्हाचं उत्पादन घटले, तसंच इंधन, वाहतूक आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांनी पशुखाद्य घेणं कमी केलंय, याचा परिणाम सुद्धा दूध उत्पादनावर होतोय. त्यातच लंपीमुळे अनेक दुधाळ जनावरं मृत्यूमुखी पडलीत, याचा परिणामही दूध उत्पादनावर झालाय. त्यामुळेच दुधाचे दर येत्या काळात आणखी 5 ते 7 रुपयांनी वाढण्याची भीती आहे. लंपीमुळं, वॅक्सिनेशन असेल किंवा नवीन जनावरं, आठवडी बाजार बंद असल्यामुळं असेल किंवा तुम्हाला जी चरायला जी आपण जनावरं जातो ती आपण थांबवल्यामुळं त्याचा एक इम्पॅक्ट झालेला आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की या सगळ्याचा कॉम्बिनेशन जर प्रयत्न बघितला तर पूर्णपणे आपल्याला चाऱ्याचं जी आपल्याला अवेलेबिलिटी असते ती नाही आहे. त्यामुळं अंडर न्यूट्रिशन आपली जनावरं राहिल्यामुळं जी आपल्याला सरप्लस येणार होता आणि ज्याची पावडर करून आपण लीन सीझनमध्ये वापरतो ती पावडर आता अवेलेबल नसणार आहे. यासोबत आणखी एका दरवाढीची बातमी. परतीच्या पावसाचा सगळ्यात जास्त तडाखा भाजीपाल्याला बसलाय. शेतात पाणी शिरलं, त्यामुळे भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय. म्हणूनच भाज्यांची आवक कमालीची घटली आहे. त्याचा थेट परिणाम शहरांमध्ये किरकोळ बाजारपेठांमध्ये दिसतोय. ऐन सणासुदीला भाजीपाला महाग झालाय, त्यामुळे महागाईचा सामना करावा लागतोय. वाशी APMC मध्ये रोज 400 ते 450 गाड्यांची आवक होतीय. किरकोळ बाजारात गवार 120 रुपयांवर पोहोचली, वाटाणा 250 रुपये किलोने विकला जातोय, तर फ्लॉवरही 100 रुपयांच्या घरात पोहोचलाय. परतीच्या या पावसानं राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा तडाखा दिलाय. परतीच्या पावसामुळे 42 ते 45 लाख शेतकऱ्यांना फटका बसलाय. परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय. भाज्या आणि इतर पिकं पाण्याखाली गेलीत. आतापर्यंत 30 लाख शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेत. उर्वरित ठिकाणी तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. अतिवृष्टी, ढगफुटी, पूर, शेतात पाणी शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजित पवार आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची या संदर्भात भेटही घेणार आहेत. यानंतर आता देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी बातमी. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. या दोन्ही उमेदवारांचं आणि काँग्रेसचं भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले. या निवडणुकीमुळे काँग्रेसला 2 दशकाहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच गांधी घराण्याबाहेर अध्यक्ष मिळणार आहे. देशभरातून 96% मतदान झाले. प्रतिस्पर्धी उमेदवारांना कोणत्या राज्यात किती मतं मिळाली हे कळू नये म्हणून सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिकांची सरमिसळ करण्यात येईल. बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणं अपेक्षित आहे. या निवडणुकीमुळे 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं जात आहेत. यानंतर आता सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण मुंबई ते सोलापूर मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत काल तशी घोषणा केली. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी मुंबई सोलापूर वंदे भारत सुरू करण्यासाठी रेल्वेला विनंती केली होती. ती केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मान्य केली आहे, त्यामुळे कमी वेळात मुंबईतून सोलापूरला जाता येईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील किंवा आमच्या आमदारांनी मागणी केली होती आणि मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं आणि आम्ही त्यांना विनंती केली होती की मुंबई ते सोलापूर वंदे मातरम एक्सप्रेस आपण सुरू करा. आज त्यालाही त्यांनी मान्यता दिली आहे आणि मुंबई टू सोलापूर आता वंदे मातरम एक्सप्रेस ही ते सुरू करणार आहेत, ज्याच्यामुळे खूप फायदा सर्वांना होईल आणि अतिशय कमी वेळात सोलापूरहून मुंबई आणि मुंबईहून सोलापूर जाता येईल. बातमी कोल्हापुरातून.
अत्यंत धक्कादायक अशी बातमी. घरातलं गुप्तधन मिळवून देण्याच्या आमिषानं कोल्हापूर शहरातल्या एका महिलेची हत्या करण्यात आली. या महिलेची मांत्रिकाने 4,40,000 रुपयांची फसवणूक केली. शहरातील शुक्रवार पेठेतली ही घटना. महिलेच्या घरात 15 फुटाचा खड्डा खोदून त्यात बकऱ्याचा बळी दिल्याचंही समोर आलंय. या प्रकरणी नामदेव पवार या मुख्य मांत्रिकासह 11 जणांवर जादूटोणा कायद्यांतर्गत लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेची 4,40,000 फसवणूक करण्यात आली. 15 फुटाच्या खड्ड्यात बकऱ्याचा बळीही देण्यात आलेला आहे. या गुप्तधनासाठी महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झालंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे